महाविकास आघाडी सरकारला मॅटने मोठा धक्का दिलाय. महाविकास आघाडीच्या काळामध्ये झालेली भरती प्रक्रिया मॅटने रद्द केली आहे. आर्थिक दुर्बल उमेदवारांना सुपर न्यूमररी पद देण्याचा महाविकास आघाडीचा निर्णयही मॅटने रद्द ठरवलेला आहे, बेकायदा ठरवलाय. दरम्यान मराठा आरक्षण गटातून आर्थिक दुर्बल घटकांमध्ये आलेल्यांनाच ही पदं द्यायला हवीत असंही मॅटने म्हटलंय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यातील 111, वनविभागातील 10 तसंच कर विभागातील 13 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती. आणि मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. एक सर्वांशी चर्चा करून याच्यामध्ये हायकोर्टामध्ये जाता येईल का, कारण मागच्या काळामध्ये माननीय सुप्रीम कोर्ट व माननीय हायकोर्टाने देखील याच्यावर भाष्य केलेलं आहे. तसंच माननीय राज्य सरकारने अधिसंख्यापद निर्मिती केलेली आहे. त्या अधिसंख्यापद निर्मितीचा आधार घेऊन या विद्यार्थ्यांना समावून घेता येऊ शकतं अशी मागणी मी राज्य सरकारकडे करतो. राज्य सरकारने मागे जसा न्याय दिला तसाच न्याय या विद्यार्थ्यांना द्यावा आणि कुठल्याही विद्यार्थ्यांनी याच्यात खचून जाता कामा नये, कारण मॅटने निर्णय घेतलेला आहे. मॅटनंतर हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, परंतु अनेक वर्ष आपले गेले आपण या भानगडीत पडणार नाही. या भानगडीत पडण्याचा सल्ला देखील मी आपल्याला देणार नाही. मी राज्य सरकारलाच विनंती करतो की अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण सामावून घेण्यासाठी आधी संख्यापद निर्मितीचा आधार घ्यावा. आणि या निर्णयासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीही प्रतिक्रिया आली आहे, तीही ऐकूया. वास्तविक त्या संदर्भामध्ये EWS च्या मुलांच्यावर तो अन्याय आहे म्हणून ताबडतोब आत्ताच्या राज्यकर्त्यांनी सरकारनी मीटिंग बोलवावी आणि त्याच्यामध्ये ॲडव्होकेट जनरल असतील, विधी व न्याय विभाग असेल, चांगले प्रख्यात वकील असतील, यांचा सगळ्यांचा सल्ला घेऊन त्या मुलांच्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न करावा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.